आपल्याला माहिती आहे बरं, सगळं आपल्याला माहिती असतं. काय माहिती असतं? की आपण नित्य व्यवहार जो करतोय तो कधी आपल्याला सुखी करणारा नाही आहे आणि आपल्याला नामस्मरण कधी दुखी करणारं नाही आहे. पण नामस्मरण केल्या जात नाही आणि आणि सुखाची अपेक्षा संसाराकडून सुटत नाही. खरं आहे की खोटं आहे? आज वेदमहर्षी व्यासजी महाराज दुखी आहे. बघा, सामान्य व्यक्ती दुखी आहे याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही, पण व्यासांसारखे वेदमहर्षी व्यासजी महाराज आज दुखी आहे. का? तर आज त्यांनी आपल्या सम्यक प्रयाग आश्रमामध्ये एक विचित्र दृश्य बघितलं. आज सकाळी ध्यानस्थ असताना त्यांना एक विचित्र दृश्य दिसायला आरंभ झाला की येणाऱ्या कलियुगामध्ये काय अवस्था होईल मनुष्यांची. बघा, साधू संत स्वतःच्या दुःखाने दुखी नसतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय ते कार्यरत असतात. केन केन प्रकारे मी काहीतरी असं करावं की भविष्यामध्ये येणारा ही दुःखाचा रोग नष्ट व्हावा, मग मला काय करता येईल. मी महाभारत लिहिलं, मी ब्रह्मसूत्र उपनिषदांची, एवढंच नाही तर 17 पुराणांची रचना केली, पण तरी देखील मात्र एवढं सगळं करूनही कलियुगामध्ये या येणाऱ्या विचित्र दृश्याचं दर्शन होत आहे, मी काय करावं. हा विचार मनामध्ये आला त्यावेळेला नारायण 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 नित्य नारायण म्हणत करत विहार करणारे आणि संचार करणारे पूर्ण पृथ्वी भ्रमण करणारे देवर्षी नारद महाराजांचं आगमन झालं. बघा, ज्या ज्या वेळेला मन जब जब उलझनों में फंस जाए तब तब साधु संतों की पुकार लगा देना, क्योंकि तेरे दरबार में इनायत की नज़र मैंने सब पे पड़ी देखी है. तुझे देते तो नहीं देखा लेकिन झोली मेरी सदा भरी देखी है. मत फंसना मत पड़ना साधु की जमात में प्यारे, ये अपना सा तुम्हें बना देंगे म्हणतात. साधूंजवळ जाऊ नका आणि गेलात तर मग काय होईल, ते तुम्हाला स्वतः सारखी करून देतील. कसे करतील? कसे करतील? जो सुख पायो राम भजन में सो सुख नाही अमीरी में मन लागा मोरा यार फकीरी में मन लागा मोरा यार फकीरी में आखिर ये तन खाक मिलेगा कहाँ फिरत मगरूरी में आखिर ये तन खाक मिलेगा कहाँ फिरत मगरूरी में कहत कबीरा सुन भई साधो कहत कबीरा सुन भई साधो कहत कबीरा सुन भई साधो साहब मिले सबूरी में मन मन लागा मोरा यार फकीरी में. एकदा अकबराने सिकंदराने बघितलं की फकीर आपल्या मस्तीमध्ये मस्त आहे. सिकंदरने त्या फकीराला पकडून आणलं आणि त्यांच्या अंगावर बेड्या टाकल्या. बांधा या फकीराला, बांधल्या गेलं त्या फकीरांना. तरी ते फकीर मस्तीमध्ये होते, आनंदात होते. सिकंदरने विचारलं, बाबा अरे बाबा इस बात का रहस्य बता के जाओ की माझ्या अंगावर एकही बेडी नाही तरी मी बंधनात आहे आणि तुमच्या अंगावर अत्यंत बेडे असून तरी देखील तुम्ही मुक्त आहे, कसे काय? त्या फकीरांनी उत्तर दिलं, अरे बाबा माझा देह बांधलाय कर्माने पण अंतरंगाने मी मुक्त आहे. तू बाहेरून देहाने तर मुक्त आहे पण तुझा अंतरंग बांधल्या गेलेला आहे. माझं राज्य कसं होईल, माझ्या प्रजेचं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल, अंतरंगाने मुक्त होऊन जा. मग देह बंधनामध्ये असो अथवा नसो. हे म्हणतात ना, माझी माझी नाव मे समुंदर, माझी समुंदर मे नाव हो पण नाव मे समुंदर ना हो. जसं नावेवरती जर का समुद्र आला
समुद्रामध्ये नाव आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नावेमध्ये जर का समुद्र आला तर गडबड होते की नाही? अगदी तसंच काहीसं झालंय आपल्या मनाचं. संसारामध्ये हे मन नाही आहे, मनामध्ये संसाराचा प्रवेश झाला आहे. तुम्ही म्हणाल दोन्ही गोष्टी सारख्याच तर आहे. मन संसारात असणं काय आणि संसार मनामध्ये असणं काय? नाही, हे असंच आहे. समुद्रामध्ये नाव असणं जसं वेगळं आहे आणि नावेमध्ये पूर्ण समुद्र येणं वेगळं आहे, तसंच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षी नारद महाराज म्हणतात, हे बघा वेदमहर्षी व्यासजी महाराज, तुम्हाला चिंता का आहे याचं कारण मी सांगतो. या, तुम्हाला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो. मी देवर्षी नारद महाराज नव्हतो. मी कोण होतो? मी कोण होतो? अहो, दासी पुत्र होतो. दासी पुत्र, आई बरोबर इकडे तिकडे फिरायचो. आई ज्याची दास्यत्व स्वीकारेल त्याचा दास मला पण बनावं लागायचं. एकदा आईने विचार केला की इकडे तिकडे फिरणं आणि आपलं जीवन असुरक्षित करून घेण्याऐवजी आपण ऋषीपत्नींची सेवा करू. ऋषीपत्नीची सेवा करायला सुरुवात केली. त्यावेळेला मला आनंद झाला, कारण त्या मातेची मी पण सेवा करू लागलो. एक दिवस या ऋषीपत्नी आणि ऋषींकडे काही संत आले. त्या संतांचं आगमन झालं आणि मला आनंद झाला, कारण त्या संतांची सेवा मीही करायला लागलो. जे येईल ते आणायला लागलो. चंदन घासून देईल, पाणी आणून देईल, फुलं आणून देईल, साधू संतांची सेवा करून देईल. कथा सुरू झाली. हरिकथा सुरू झाल्यानंतर इकडे तिकडे खेळणारा तो छोटासा मी, आता मात्र इकडे तिकडे माझं मन लागत नव्हतं. मी पण शेवटी कथेमध्ये येऊन बसायचो, मन लावून कथा ऐकायचो. तुम्हाला सांगू व्यासजी, ती कथा मला प्रिय वाटायची. त्या गोविंदाची सुंदर कथा मला प्राणप्रिय वाटायची. नाही केवळ, तर मला असं वाटायचं जणू मी त्यांचा मित्र आहे आणि त्यांच्याबरोबर सवंगडी बनून खेळतो आहे. माखन चोरून आणलेला गोविंद, ते माखन मला पण खाऊ घालतात. मी पण गोविंदाची सेवा करतो. मी पण त्यांच्याबरोबर हमामा होतो, तू सगळे खेळ खेळतो, असं मला वाटायचं. कथेमध्ये समरस होऊन जायचो. आणि आज अचानकच माझी इच्छा झाली म्हणून मी समोर येऊन बसलो, तर कोणीतरी म्हटलं, पहा पहा दासी पुत्र आहे. पुढे येऊन बसला, हात पकडल्या गेला माझा, मला मागे खेचल्या गेलं. कथा व्यासांनी म्हटलं, हे बघा त्याला त्रास देऊ नका, तो मन लावून कथा ऐकतो, त्याला तिथेच बसू द्या. आणि त्या दिवसापासून मला पुढे बसायला भेटलं. मी पुढे बसायला लागलो, त्या दिवसापासून मी कथा ऐकायला लागलो आणि आनंदाने कथा श्रवण करायला लागलो. एक दिवस माझ्या आईला खूप मोठं काम होतं म्हणून माझ्या आई मला म्हटली, बाळ हे काम कर आणि जाऊ नको. माझं मन नव्हतं लागत. सारखं मन कथेकडे ओढ धरायचं. होतं ना कधी कधी असं आपल्याला? कथा समजा 2 वाजता सुरू होणार असेल तर 1:30 वाजल्यापासून असं वाटतं मी जावं, पुढे बसता यावं, मला पुढे बसायचं आहे, मला कथेमध्ये येऊन बसायचं आहे. होते की नाही अशी अवस्था? किती लोकांना असं वाटतं, हात वर करा. कथा 2 वाजता सुरू होणार असेल तर 1:30 वाजल्यापासूनच सुरू होऊन जातं, मला जायचं आहे, कथा ऐकायची आहे, जायचं आहे, ऐकायची आहे. भागवत कथा सांगते हे लक्षण कसायचं आहे माहिती आहे? हे लक्षण हे आहे, अजून तर तुम्ही मंडपात आले नाही, कुठेतरी घरी कथा ऐकण्याचा संकल्प मनामध्ये उठला, त्याच वेळेला भगवान निघाले आणि तुमच्या हृदयामध्ये येऊन बसले. सद्य वृद्ध वरुद्ध तेत्र कृती सुविस्तर क्षणात, त्याच वेळेला भगवान तुमच्या हृदयामध्ये येऊन आरूढ होतात हे भागवत कथा सांगते. माझं मन सगळं तिकडे लागलं होतं, पण काय करता, आईची सेवा केली, पाणी आणून दिलं. आईला म्हटलं, आई आता तरी जाऊ दे ना ग बाळ, एवढं चंदन घासून दे आणि मग जा. चंदन घासलं, आई आता तरी जाऊ दे ना बाळ, तेवढा हार बनवून दे आणि मग जा. हार बनवला, आई आता तरी जाऊ दे ना ग बाळ, एवढं काम करून दे. आईला बसवलं, आई आणि आईला सांगत आहे, हे बघ आई खरं सांगू, तिच्या सावळ्या छोट्याशा नन्याशा कन्हैयाची कथा ते महाराज सांगतात ना, त्यांनी माझं मन आणि चित्त वेधून घेतलंय. त्या सावळ्या त्या नंदलालावर माझं प्रेम निर्माण झालंय आणि त्याला वाचून त्याला सोडून आता राहावल्या जात नाही. एक निवेदन करू का? मला घेऊन जा त्यांच्याजवळ. आई त्याची अवस्था समजू तर नाही शकली, पण आता त्याला अडवू देखील नाही शकली. निघाले आणि येऊन पोहोचले. येऊन पोहोचल्यानंतर मन लावून हरिकथा श्रवण केले. मन लावून हरिकथा. एक दिवस साधू संतांचे या जाण्याचे दिवस आले. हा छोटासा बाळ रडायला लागला, आता मला कोण सांगेल माझ्या मित्राची कथा? तो कृष्णाची भेट आता मला कथेच्या माध्यमातून कोण करून देईल? जणू मी कथा नाही ऐकायचो, रोज माझ्या कृष्ण कन्हैयाशी भेटायचो, आता माझी त्यांच्याशी भेट कोण घालून देईल?
त्या महाराजांना निवेदन केलं, महाराज मला पण घेऊन चला ना तुमच्यासोबत, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे मी येईल, तिथे तिथे कथा ऐकायला बसेल. म्हणे बाळ, हे बघ तुझ्यावर जबाबदारी आहे, तुला तुझ्या आईची सेवा करायची आहे. बघ पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, पुंडलिका करता देव आले ना, तुझ्याही करता देव येईल, तू तुझ्या आईची सेवा कर. न झुकता आईची सेवा सुरू केली, सांगितलं होतं देव येईल तुझ्यासाठी, आईची सेवा सुरू केली. एक दिवस गो शाळेमध्ये आई सेवा करत असताना सर्प दंशामुळे मृत्यू झाला. बाळ रडायला लागलं की आई मरण पावली. मांडीवरती आईचं शिर आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहे. लोक येत आहे म्हणत आहे, अरे रे आता हा अनाथ झाला, याचं कोणी नाही. पहिले वडील गेले, आता आई गेली, हा अनाथ आहे. अनाथ 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 शब्द वारंवार ऐकला. मागे वळून मी म्हटलो, नाही आई नसो वडील नसो, पण ज्याच्या जवळ जगन्नाथ आहे तो कधी अनाथ नाही. मी तर सनाथ आहे, माझा जगन्नाथ माझ्यासोबत आहे. भक्ती केली, नामस्मरण केलं, भगवंताच्या ध्वनीचा आवाज कानी पडला की या जन्मात तुमचं शरीर हे वासनेने भरलेलं आहे, पण तुमच्या पुढच्या जन्मात तुम्हाला मी दर्शन देईल. आणि वेदमर्षी व्यासजी महाराज, गतजन्मामध्ये असलेलो मी दासीपुत्र या जन्मामध्ये देवर्षी नारदाचं हे स्वरूप धारण करू शकलो फक्त आणि फक्त हरिकथेच्या सामर्थ्याने. आणि म्हणून हा माझ्या हातातली वीणा पाहताय ना, ही वीणा कुठून विकत नाही आणली, ही वीणा माझ्या पांडुरंग माझ्या नारायणाने मला दिलेली आहे. ही वीणा त्याच्याकडून मी आणलेली आहे आणि ही त्यांनी दिलेली वीणा मी नित्य वाजवत राहतो. माहिती आहे या वीण्याचा तार कसा छेडल्या जातो? बघा मी परत परत तुम्हाला सांगेल, हे वाद्य तुम्हाला वाजवता येत नसेल तर हे वाद्य तुमच्याकरता साधन आहे, पण ज्यांना हे वाद्य वाजवता येतं त्यांच्याकरता ती त्यांची साधना आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून वीणा तुम्हाला वाजवता येत नसेल तर तुमच्याकरता फक्त एक वीणा आहे. एकदा एक घरी एक वीणा होती, ती पडली राहायची तिथेच. रात्रीला तिथून उंदर उड्या मारायचे, कंटाळ आला, वैताग झाला, घरात कोणालाच वीणा वाजवता येत नव्हती. जुन्या माणसांची, जुन्या घरातल्या कोणातरी पूर्वजांची ती वीणा होती. रात्री उंदर उड्या मारायचे, झोप खराब व्हायची, म्हणून त्या माणसाने घेतली, घराबाहेर ठेवली. घराबाहेर ठेवली आणि फकीर एक महात्मा रस्त्याने जाता जाता ती वीणा पाहतात, ती वीणा उचलतात आणि वीण्यातले ते तार छेडतात. असा सुंदर नाद येतो त्यातून. ज्याची वीणा होती तो धावत धावत आला, ओ महाराज ती वीणा माझी आहे, कुठे घेऊन चालले? म्हणे घराच्या बाहेर का ठेवली? म्हणे आत्तापर्यंत मला असं वाटायचं की वीणा फक्त उंदरांना उड्या माराय करताच आहे, मला काय माहिती त्याच्यातून एवढा सुंदर नाद पण येतो. त्या संतांनी विचारलं, बाबा तुला वीणा वाजवता येते का, ही वीणा तुला वाजवता येते का? त्यांनी उत्तर दिलं, नाही मला तर नाही येत. तो वीणा तो उसी की है जो बजाना जानता है, और जीवन तो उसी का है जो जीना जानता है. काही लोकांनी आपल्या वीण्याच्या तारेला एवढं ढिलं करून ठेवलंय की हसायला तयार नाही, पुरुषार्थ करायला तयार नाही. आणि काही लोकांनी आपल्या वीण्याच्या तारेला इतकं टाईट आवळून धरून ठेवलंय की प्रसन्न व्हायला तयार नाही. माहितीये, एक लहान लेकरू दिवसातून 400 वेळा हसतं आणि मोठे माणसं, म्हणून मी नेहमी म्हणत असते, बच्चे बेवजह मुस्कुराते रहते हैं और बुढ़े बेवजह रोते रहते हैं. लहान मुलाला हसायला काही कारण लागत नाही आणि मोठ्यांना तुम्हाला रडायला काही कारण लागत नाही, विना कारणाचे रडत राहतात. असं झालं तसं झालं, यू झालं त्यू झालं. खरं सांगू, तुमच्या आमच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ना, हास्य आहे ना, ते भगवंताच्या घरची छाप आहे. छाप एखाद्या कंपनीमध्ये एखादा प्रोडक्ट बनतं त्यावेळेला त्याच्यावर छाप दिल्या जाते. जर का ते प्रोडक्ट पूर्ण झालं असेल तर छाप देतात की प्रोडक्ट कम्प्लीट. बनवण्यामध्ये जर का अर्धवट राहिलं असेल तर देतात वर्किंग प्रोग्रेस, काम अजून चालू आहे, पूर्ण झालं नाही. आणि जर का बनवण्यात काही बिघाड झाला, आता हे ठीक करता येत नाही, तर त्याच्यात देतात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. तर बघा, ज्याच्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य असेल ना, सदा जे प्रसन्न राहत असेल, ते भगवंताच्या घरून एक शिक्षा शिक्का घेऊन आलेलं आहे. कोणता शिक्का? प्रोडक्ट कम्प्लीट.